बारामती 312 किलो गांजासह 56 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तब्बल 47 लाखांचा 312 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात येणार होता. सातारा आणि सांगली येथे बारामती मार्गे हा गांजा विक्रीसाठी जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. CNI न्यूज साठी काशीनाथ पिंगळे, बारामती.